अहमदनगर शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार उघड झालाय. या हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला हॉस्पिटलमधील स्टोअर रूममध्ये दाखल करून घेतलं. मात्र या पेशंटचं बिल हे अतिदक्षता विभागात ॲडमिट असल्याचं देण्यात आलंय. तर या धक्कादायक प्रकारामुळे या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. अपघातात गंभीर जखमी झालेल्या राहुरीतील एका अपघातग्रस्ताला 27 तारखेला अहमदनगर शहरातील तारकपूर रोडवरील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान रुग्णाला सुरुवातीचे काहीच दिवस ICU अर्थात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. नंतर जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि त्यानंतर संबंधित रुग्णाला रुग्णालयातील स्टोअर रूममध्ये दाखल केलं अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली असून रुग्ण त्या रुग्णालयातील स्टोअर रूम मध्ये असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. संबंधित रुग्णावर उपचार झाले पण रुग्णालयाने 1,48,000 बिल रुग्णाच्या कुटुंबियांना दिलं आणि पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला डिस्चार्ज मिळणार नाही असं सांगितलं. मात्र संबंधित रुग्णावर ICU विभागात जास्त दिवस उपचार झालेच नाही. रुग्णाला जास्त दिवस ICU विभागात ठेवलंच नव्हतं तरी देखील संबंधित रुग्णावर ICU मध्ये अधिक दिवस उपचार केल्याचं सांगत रुग्णालयानं वाढीव बिल लावत आर्थिक लूट करत असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय. तर संबंधित रुग्णालयानं उपचाराचा जितका खर्च दाखवला तितके उपचार आमच्या रुग्णावर झालेच नाहीत, त्यामुळे त्या रुग्णालयाने वाढीव बिल लावल्याचा आरोप करत हे बिल भरणार नसल्याचं देखील नातेवाईकांनी सांगितलंय. तर पूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नसल्याचं रुग्णालय नातेवाईकांना सांगत आहे. या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.